पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं मराठी मॉनिटर या आपल्या यूट्यूब चॅनलवर. महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाराष्ट्र शासनामार्फत विविध पदांची भरती निघालेली आहे. जवळजवळ 150 वरती गटक पदांची भरती आहे, ज्याच्यामध्ये आपण बघू शकता महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयामध्ये प्रशासकीय विभागामध्ये, त्याचबरोबर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शासकीय कार्यालयामध्ये तुम्हाला जॉब असणार आहे. त्याच्यामध्ये लघुटंकलेखक हे पद भरलं जात आहे, ज्याच्यामध्ये इंग्रजी आणि मराठी भाषामधून तुमचं लघुटंकलेखन झालेलं असेल तर ॲप्लाय करू शकता. दोन जाहिराती प्रसिद्ध आहेत, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला देतो आहे. या ठिकाणी इंग्रजी या ठिकाणी लघुटंकलेखकाची ही जाहिरात मी ओपन केलेली आहे, मराठीसाठी वेगळी प्रसिद्ध झालेली आहे. तर याच्यामध्ये आपण बघू शकता कशा पद्धतीने सर्व माहिती त्यांनी दिलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि याचा पगार जर बघितला तर 25,500 पासून ते 81,100 पर्यंत असेल. कायमस्वरूपी हा जॉब तुमच्यासाठी असणार आहे. शैक्षणिक पात्रता आपण बघितली तर माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण म्हणजे 10वी उत्तीर्ण तुम्ही असाल, आणि या ठिकाणी इंग्रजी लघुलेखनाची 80 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टंकलेखनाची 40 शब्द प्रति मिनिट इतक्या गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल तर तुम्ही ॲप्लाय करू शकता. त्याचबरोबर मराठीसाठी देखील सेम या ठिकाणी असणार आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन. बाकी या ठिकाणी वयोमर्यादा बघू शकता 18 वर्षापासून पुढे या ठिकाणी दिलेले, राखीव म्हणजे खोलासाठी 38 आणि राखीवसाठी 43 वर्षापर्यंत. तर अशा पद्धतीने ही सर्व माहिती त्यांच्या ऑफिशियली वेबसाईटवरती दिलेली आहे. निवड प्रक्रिया तुमची या ठिकाणी बघितली आपण तर या ठिकाणी बघा शैक्षणिक अर्हता अनुभव वगैरे या सर्व याच्यावरनं तुमची चाळणी परीक्षा घेतली जाईल. लघुटंकलेखनाची एक गती तुमची या ठिकाणी चेक केली जाईल आणि त्यानंतर तुमची निवड जी आहे ती करण्यात येणार आहे. अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचे आहेत. सर्व डॉक्युमेंटची यादी या ठिकाणी दिलेली आहे. याची फीज जर बघितली आपण खोल्या प्रवर्गासाठी 394 आणि राखीव प्रवर्गासाठी 294 रुपये ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला भरायची असेल. याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. 12 मे 2022 पर्यंत तुम्हाला अर्ज जे आहेत ते ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी करायचे असणार आहेत.